असं म्हणतात या जगात अशक्य असं काहीच नाही, जिद्द असेल तर अशक्यही शक्य होऊ शकतं। अशीच एक व्यक्ती आहे ज्यानं स्वप्न बघितलं आणि ते आपल्या जिद्दीनं पूर्ण करून दाखवलं। कधी काळी अवघे 10 रुपये कमवणाऱ्या व्यक्तीनं आज 730 कोटींची कंपनी उभी केली आहे। त्या व्यक्तींचं नाव आहे मुस्तफा पीसी। मुस्तफांच्या या यशाबद्दल त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे। याबद्दलचं वृत्त आज तकनं प्रकाशित केलं होतं। मुस्तफा पीसींचा जन्म केरळमधील एका दुर्गम गावात झाला। त्यांचे वडील रोजंदारीवर मजूर होते। मुस्तफा स्वतः कामावर जात असत, मात्र आपल्या मुलानं चांगलं शिकावं असं वडिलांना वाटत होतं। मात्र मुस्तफा लहान असताना एका वर्गात नापास झाले आणि त्यांनीही शाळेत जाणं बंद केलं। मुस्तफा एका मुलाखतीत म्हणतात, आम्हाला फक्त 10 रुपये रोजंदारी मिळत होती। त्यावेळी दिवसातून 3 वेळचं जेवण करणं हे आमचं स्वप्न होतं। त्यामुळे मी स्वतःला सांगितलं होतं की आता शिक्षणापेक्षा पोट भरणं जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे शिक्षण सोडलं। मात्र एका शिक्षकांनी मला पुन्हा शिक्षण सुरू करण्याचा सल्ला दिला आणि मला मोफत शिक्षणही दिलं। ज्यावेळी कॉलेजमध्ये जाण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनीच माझं शुल्क भरलं, त्यामुळे मी शिकू शकलो। जेव्हा मला पहिल्यांदा नोकरी मिळाली तेव्हा मला तब्बल 14,000 रुपये पगार होता। मी माझ्या वडिलांना जेव्हा पगार आणून दिला तेव्हा माझे वडील रडू लागले होते, कारण ते पैसे त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कमाईपेक्षा खूप अधिक होते। एकदा मुस्तफा यांनी आपल्या भावाला मळक्या पाकिटातून इडलीचं पीठ विकताना बघितलं। त्यावेळी त्यांना एक फूड कंपनी उघडण्याची आयडिया आली। त्यांनी आपल्या कंपनीला आयडी फूड्स नाव देण्याचं ठरवलं। आज मुस्तफा हे 730 कोटींच्या कंपनीचे मालक आहेत। मात्र इथंपर्यंत येण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला आहे त्या संघर्षास मात्र कडक सलाम।